मित्रांनो, आपण सध्या आंबी तालुका भूम जिल्हा धाराशिव अर्थात आंबी या गावामध्ये एक प्रसिद्ध शेतकरी आमचे मित्र दौलत उर्फ बाळासाहेब गटकळ यांच्या शेतामध्ये आहोत आणि त्यांनी जी विहीर खोदलेली आहे अबबब म्हटल्याशिवाय राहणार नाही आपण. अशी एक जबरदस्त विहीर 50 फूट रुंदी 100 फूट खोली 50 बाय 100ची रुंद म्हणजे एवढी मोठी विहीर त्यांनी खोदलेली आहे. आता सध्या ते आपल्या समोर आहेत आणि आपण पाहू शकता विहिरीत त्यांच्या सांगण्यानुसार जवळजवळ 70 फूट पाणी आहे आणि म्हणजे रुंदी एका फोटोमध्ये रुंदीसुद्धा तिची बसत नाही. या विहिरीवर 50 एकरच्या आसपास त्यांची या परिसरामध्ये शेती आहे. सर्व शेती इकडे शेवग्याचा बाग आहे, एक जबरदस्त बाग. त्या बागाविषयी आपण माहिती यामध्ये घेणार आहोत. तर असे हे आंबीगावचे प्रसिद्ध शेतकरी या ठिकाणी आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सध्या आपण कुठे आहोत आता? सर आंबी तालुका भूम जिल्हा धाराशिव या गावामध्ये. आणि एक तुम्ही अवाढव्यच काम करून ठेवलं. किती आपली विहीर? सर विहीर 50 बाय 50 आहे आणि खाली 100 फूट खोल आहे. 100 फूट खोल आणि तिची रुंदी आहे 50 फूट. म्हणजे तलावच म्हणायला लागेल. 100 बाय 50चा एक मोठा असा तलाव. मी पहिल्यांदाच इतकी मोठी विहीर पाहतो आहे. भरपूर विहिरी पाहिल्यात, भरपूर पाणी बघितलं आहे, परंतु कॅमेऱ्यामध्ये बसत नाही एवढी मोठी रुंदी असलेली विहीर या ठिकाणी आपण पाहतो आहे. कशी खोदकाम कसं केलं आणि खर्च किती झाला असेल एक अंदाज आपण घेऊ. कसं खोदकाम केलं बरेचं? सर खाली ह्यांनी खोदकाम केलं हायड्राने. हायड्रा म्हणजे जी शिपसारखी बारकी मशीन खाली सोडायची आणि क्रेनने मटेरियल वरती करायचं. म्हणजे डायरेक्ट मशीन आपण खाली याच्यात एक थोडक्यात एक प्रॉकलँड छोटं पॉकलँड खाली सोडलं होतं आणि वरची जी रुंदी आहे मग सुरुवातीपासूनच पोकलेनं काम केलं. वरती आपण पोकलेनं खाल्लं. हा. आणि त्याखाली मग हायड्रा सोडलं कारण त्या पोकलेनचा बूम फक्त 40 फूटच खोल जातो, त्याच्याखाली जात नाही. बरोबर. म्हणजे 40 फुटापर्यंत ती पोकलेनं खोदत नेली आणि पोकलेनच्या नंतर मग हायड्रा मशीन खाली सोडली आणि हायड्रा मशीनने खालील 60 फुटाचं काम केलं. म्हणजे 100 फूट काम होताना मोठं पोकलेन याने 40 फुटापर्यंत. बरं, ज्यावेळेस हे खाली ब्लास्टिंग करायची होती तर ब्लास्टिंगचं कसं केलं त्यांनी? मग ज्यावेळेस ब्लास्टिंग करायचं त्यावेळेस क्रेनच्या सहाय्याने पोकलेन वरती काढायचं. हा, म्हणजे ते पोकलेन ते हायड्रा मशीन वरती क्रेनच्या सहाय्याने वरती काढून घ्यायचं, पुन्हा खाली ब्लास्टिंगचे होल मारायचे आणि नंतर पुन्हा ते हायड्रा खाली सोडायचं. असं हे एक अवाढव्य काम या ठिकाणी झालेलं आहे. बरं, आता पाणी म्हणजे येणार जमिनीतून येणारं पाणी हे सगळं खालचंच पाणी आहे. समजा येणारं पाणी आहे, पाणी उपसलं की पाणी पुन्हा तयार राहत आहे. ह्याला सर 400-400 फूट आडवे बोर मारले. परत त्याला आडवे बोर आहेत लांब लांबचे. चारशे फुटाचे. कोणत्या मोठ्या मशीनचे? मोठ्या मशीनने 400-450 फुटापर्यंत बोर मारलेले आहे. आता मी तुम्हाला त्यांचा शेवगा दाखवतो. सध्या इथे आता त्यांनी सोयाबीन काढल्याच्या नंतर यावर्षी काही पेरणी केलेली नाही. आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळू ज्वारी वगैरे सगळं पेरलेलं आहे. आणि आपण शेवगा लागवड केली आता का नाही? किती आहे? 2 एकर. तुम्हाला मी आता शेवग्याचं शेत दाखवतो. 2 एकरचं शेत आहे. त्याचं उत्पन्न कसं, लागवड कशी आणि किती दिवसात तो डेव्हलप होऊ शकतो याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी आता. तर आपण निघालो आता शेवग्याच्या बागाकडे. माल फलधारणा भरपूर झालेली नाही. तर या शेवग्याच्या शेतामध्ये आपण आहोत आणि जबरदस्त माल त्याला लागलेला आहे. 2 एकर क्षेत्र त्यांचं या ठिकाणी आहे. तर त्यांच्या हातात शेंगा तुम्ही पाहू शकता. त्याची लांबी जवळजवळ 2 फुटापर्यंत असेल नाही? दोन फुटापर्यंत शेंगाची लांबी आहे. बरं, आता याच्यात किती झाडं आहे एकूण? 1800.
2 एकरमध्ये 1800 झाडं सध्या आहे, आणि झाडाची लांबी म्हणजे 2 खोडामध्ये आणि 2 सऱ्यामध्ये अंतर 5 बाय 12, 5 फूट 2 झाडामधलं अंतर आपण पाहू शकता. 5 फुटावर 2 बी टोकन केले, एका जागेवर 2 बिया, येस, एका जागेवर 2 बिया टोकन केल्या आणि 5 बाय 12 असं अंतर आहे. तर हे जे क्षेत्र आहे आता हे 2 एकर क्षेत्रावर त्यांचं 1800 झाडं या ठिकाणी लागलेलं आहे. लागवड केल्याच्या नंतर किती महिन्यात फळ लागवड? 5 महिन्यात फळ चालू होतं. आणि किती उत्पन्न साधारणपणे? आता जसं रेट मिळेल तसं, जर माल लवकर लागला तर आता सध्या 70-80 रुपये भाव चालू आहे. किती क्विंटल? एक किलोला 70-80 रुपये भाव चालू सध्या. बापरे. आणि